लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98814 73 753। श्रीगोंदा तालुक्यातील जाज्वल्य इतिहास असणारं पेडगाव हे गाव आहे। या गावाला आणि धर्मवीरगडाला भरभरून निधी दिल्यामुळं पर्यटनाला चालना मिळून हा धर्मवीरगड भारताच्या नकाशावर उठून दिसेल असा विश्वास पेडगावकरांनी बोलताना व्यक्त केलाय। पेडगाव हे नकाशावर आणणारे पहिले आमदार बबनराव पाचपुते आहेत असं शिर्के यांनी म्हटलंय। तालुक्यातील पूर्ण रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, डीपी असेल, सबस्टेशन असतील, अतिशय असं उत्तुंग काम आदरणीय बबनदादांनी केलेले। त्यानंतर पेडगावचा विकास जर करायचा झाला केला असेल तर खरं अतिशय म्हणजे बबनदादाशिवाय पर्याय नाही। आणि बबनदादांनी विकास केलेली कामं अशी आहेत की सगळ्यात पहिल्याचा महत्त्वाचा म्हणजे भीमा नदीवरचा बंधारा, आणि त्याच्यानंतर गावाचे रस्ते, असं पेडगाव ही नाक्यावरती आणणारा पहिला आमदार असा मी बबनदादाला मानतो। दुसरा विषय असा की ती सभामंडप आले असतील, भरपूर काही म्हणजे कामं आले असतील किंवा सबस्टेशन, अशा अनेक प्रकारच्या योजना असतील। परत त्यातून आत्ता सध्या पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, परत दुसरी गोष्ट विमा पॉलिसी असेल, लाडकी बहीण असेल, असं उत्तुंग कामगिरी या 5 वर्षामध्ये आदरणीय दादांनी केली, बबनदादांनी केली। त्याबद्दल पेडगाव ही अगदी 100% म्हणजे 100% मतदान अगदी बबनदादाला होणार म्हणजे होणारच। 1 करोडचा निधी गेल्या वर्षी त्यांनी देण्याचं कबूल केलं आणि आत्ता सध्या ती प्रोसिजर चालू आहे। त्याचा नमुना म्हणून प्रत्यक्षात त्यात लाईटचं काम चालू केलेलं आहे, लाईट चालू झालेली आहे। दुसरी गोष्ट आपलं भैरवनाथाच्या मंदिरापासून ते धर्मवीरगडापर्यंत त्यांनी सध्या आत्ता 10 लाखाचा निधी तिथं त्यावेळेस आत्ता पिऊन बोलाकचे तिथं टाकलेलं आहे। काम काही वेळातच सुरू होईल आता थोड्या दिवसात। तरी अशी भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत। जनसामान्याचा आधार म्हणजे बबनदादा। त्याच्यामुळं दादा, बबनदादाच्या घरातले विकेदादा असतील, प्रतापभाई असतील, वहिनी असतील, या अतिशय भरघोस मताने निवडून येणार, कारण कामाची माणसं आहेत। त्यांच्या घरी गेल्यानंतर कधी असाही माणूस, एकही माणूस किंवा बिगर चहा पिता नाश्ता करताना त्यांची कामं केल्याशिवाय कधी ती जाऊन देत नाहीत, असं व्यक्तिमत्व आदरणीय कुटुंब बबनदादाचं आहे। पेडगावमध्ये बबनदादांनी आतापर्यंत खूप मदत केलेली आहे। बबनदादांनी आतापर्यंत आमच्या पेडगावमध्ये जो किल्ला आहे त्याच्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यांचं नेहमीच लक्ष प्रत्येक गावावरती, तालुक्यातल्या प्रत्येक गावावरती असतं, आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक गावावरती, पेडगाव झालं, इतरही गावं झाले, त्याच्यातही ते निधी देत असतात। आमच्या पेडगावमध्ये त्यांनी जे किल्ला आहे त्याचं उदय, त्याचं जे आपण काम म्हणू शकतो की त्यांनी त्याच्या त्याच्या ह्याच्यासाठी सुशोभीकरणासाठी 1 कोटी निधी उपलब्ध करून दिला। गाव त्यांनी केलेल्या इथल्या सुशोभीकरणामुळे इथल्या किल्ल्याचं नाव भारतातच, महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगाच्या नकाशावरती उठून दिसेल, आणि इथे पर्यटनाची संख्याही वाढेल। त्यामुळे बबनदादांनी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, त्यासाठी त्यांचे धन्यवाद। गावातील छोटे मोठे रस्ते, विजेचे ट्रान्सफॉर्मर, कब्रस्थान, नदीवरचे पूल आणि बंधाऱ्यांसारखी कामं अग्रक्रमानं केल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांच्या मागे पेडगाव ग्रामस्थ खंबीरपणे उभे राहतील असाही विश्वास व्यक्त केला गेलाय। गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा,
मालिशची किस्सा, चुंबकची किस्सा, आहारची किस्सा आणि मातीची किस्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722।